नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पोलीस भरती स्पेशल या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर आपचा आपला जो लसावी आणि मसावी हा चॅप्टर चालू आहे, तर त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण हे एक्झाम्पल बघितलेलं होतं, पण त्याच्यामध्ये थोडाफार राहिलेला पार्ट होता तर तो डिस्कस करून घेऊया आपण. तर बघा, दोन संख्यांचा गुणाकार 4860 आहे, मसावी दिलेला आहे, लहान संख्या आपल्याला काढायची आहे. तर याच्यामध्ये लसावी बरोबर आपल्याला माहिती आहे की दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी हा फॉर्म्युला असतो. 4860 भागिले 18 जर केलं तर या ठिकाणी किती येतात, 270 येतात. 18 1 18 या ठिकाणी शिल्लक जी राहतात, या ठिकाणी 112 शिल्लक राहत, म्हणजे 126 झाला. 18 7 126 हा 0 ला 0, 270 आलं. लसावी बरोबर 270 आलं, पण आपल्याला लहान संख्या काढायचंय. मग लहान संख्या काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. ठीक आहे, लहान असामायिक अवयव. मग लसावी भागिले मसावी काय आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी किती आहे आपल्याकडे, आपल्याकडे लसावी जे आहे आलेला 270 आहे बरोबर, भागिले काय आहे रे मसावी, मसावी किती आहे या ठिकाणी 18 आहे बरोबर. किती असणार आहे या ठिकाणी, 18 1 18 या दोन्हीचा गुणाकार करा, 18 1 18 किती उरले या ठिकाणी, 9 शिल्लक राहिले, झाले 90. 18 5 90 म्हणजे 15 जे आहे तो आहे असामायिक अवयवांचा गुणाकार. जर या दोन्हीचे अवयव पाहिले तर 5 गुणिले किती येणार, 3 येणार. ठीक आहे, आणि लहान असामायिक अवयव किती आहे, 3 आहे, आणि मोठा असामायिक अवयव किती आहे, 5 आहे. ठीक आहे, मग लहान संख्या बरोबर मसावी गुणिले लहान संख्या बरोबर काय आहे तुमचं, मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. मसावी किती दिलेला आहे आपल्याला, 18 दिलेला आहे, गुणिले लहान असामायिक अवयव, यातला लहान किती आहे तुमचा, 3 आहे. 18 3 54 करा. ठीक आहे, तर तुम्हाला काय भेटणार आहे, लहान संख्या ही 54 भेटणार आहे. आणि याच्यातली जर समजा मोठी संख्या विचारली तर मसावी गुणिले काय करायचं, जो मोठा असामायिक अवयव आहे त्याचा गुणाकार करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा 3 अंकी 2 संख्याचा लसावी हा मसावीच्या 117 पट आहे. जर त्याचा मसावी 12 असल्यास त्या दोन संख्यामधील फरक काढा. ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी बघा, आपल्याला 3 अंकी संख्या तर माहिती नाही, पण आपल्याला 2 संख्याचा लसावी मसावीच्या, म्हणजे त्या संख्यांचा जो लसावी आहे, म्हणजे याच्यातला जो लसावी बरोबर आपल्याला काय दिले त्यांनी, लसावी बरोबर काय दिले रे त्यांनी, लसावी हा मसावीच्या 117 पट आहे म्हणलंय. म्हणजे मसावीच्या किती पट आहे म्हटलंय, हे मसावीच्या किती पट आहे म्हणलंय, 117 पट आहे म्हणलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा इकडं, मग या ठिकाणी बघा, लसावी बरोबर मसावी गुणिले 117, तर लसावी भागिले हा जो मसावी इकडे भागाकारामध्ये आला, लसावी भागिले मसावी बरोबर किती येणार या ठिकाणी, 117 येणार. ठीक आहे, मग आपल्याला माहित आहे की लसावी भागिले मसावी म्हणजे काय असतो रे आपला, असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे काय असणार आहे, म्हणजे या ठिकाणी किती येणार, असामायिक अवयवांचा गुणाकार 13 गुणिले 9 जर केला तर 13 गुणिले 9, 13 9 117, 13 9 117 बरोबर. म्हणजे मोठा असामायिक अवयव किती झाला, 13, आणि लहान असामायिक अवयव किती झाला, 9 झाला. ठीक आहे, तर आता आपल्याला काय म्हणले बघा, लहान संख्या, ज्या काही लहान संख्या आणि मोठी संख्या या दोन्ही मधला फरक काढायचा आहे. तर मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं की लहान संख्या बरोबर आहे तुमचा लहान मसावी गुणिले लहान असामायिक अवयव, लहान असामायिक अवयव. ठीक आहे, मग या ठिकाणी मसावी किती आहे बाळांनो सांगा बरं, मसावी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 12, म्हणजे किती येणार, 12 गुणिले लहान असामायिक अवयव किती आहे, 9. 12 गुणिले 9 करा, 100 किती येणार, 12 9 108 बरोबर. मग त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर मोठी संख्या काढा, मोठी संख्या बरोबर आहे, मोठी संख्या बरोबर काय येणार तुमचं, मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव, या ठिकाणी किती आहे, 13 आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्हीचा गुणाकार करा, 13 2 26 6 4 2 13 13 2 15 156. म्हणजे आपल्याला काय म्हणले, त्या दोन संख्यामधील फरक काढायचा आहे. म्हणजे 156 मधून काय करा, हे 108 जे आलेलं आहे आपलं ते काय करा, मायनस करा, या दोन्हीची वजाबाकी करा. या ठिकाणी 16 मधून 8 गेल्याच्यानंतर किती राहतात, 8. त्याच्यानंतर या ठिकाणी किती राहिले, 4 4 ला 4, या ठिकाणी जशास तसं राहणार, आणि 1 मधून 1 गेला 0. म्हणजे या दोन्हीचं जे वजाबाकी आहे, या दोन्हीतला जो फरक आहे तो किती आलेला आहे तुमचा, 48 आहे. आणि तोच विचारला, इथं रिलेशन काय आहे बघा, दोन संख्याचा लसावी हा 117 पट आहे मसावीच्या. मग त्याचा मसावी दिलेला आहे, मग लसावी भागिले मसावी 117 आलं. मग 117 म्हणजे काय असते, दोन्हीचं गुणोत्तर असामायिक अवयवाचा गुणाकार. 13 गुणिले 9 केलं, मोठा असामायिक अवयव 13 आणि लहान असामायिक अवयव 9 आहे. जेव्हा मसावीला आपण लहान अवयवासोबत गुणाकार करतो तेव्हा आपल्याला लहान संख्या भेटते, आणि मसावीला जेव्हा मोठ्या असामायिक अवयवासोबत गुणाकार करतो तेव्हा मोठी संख्या भेटते. आणि या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा होता. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, मसावी बरोबर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे लसावी भागिले गुणोत्तरांचा गुणाकार. ठीक आहे, तर या ठिकाणी दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, समजा 3 5,
लसावी दिलेला 105 आणि मसावी काढायला सांगितलंय तुम्हाला. तर सिंपली काय करा बघा, आपल्याला मसावी काढायचा आहे तर मसावी बरोबर आहे लसावी. लसावी किती आहे तुमचा या ठिकाणी 105 आहे बरोबर, भागिले दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार. हे दोन संख्याचं गुणोत्तर किती आहे तुमचं, या दोन्हीचा गुणाकार किती येणार तुमचा गुणाकार 5 3 15 येणार. ठीक आहे, या दोन्हीचा गुणाकार म्हणजे 105 ला 15 ने भाग द्या, 15 1 15 15 7 105 म्हणजे या ठिकाणी किती येणार मसावी किती येणार तुमचा 7 येणार. ठीक आहे, समजा उदाहरणामध्ये आपल्याला याच ठिकाणी लसावी विचारलं. ठीक आहे, लसावी विचारलं तर काय फॉर्म्युला तयार होईल, मसावी गुणिले गुणोत्तर, दोन संख्यांच्या गुणोत्तरांचा गुणाकार. ठीक आहे, समजा उदाहरणामध्ये तुमचा जो गुणोत्तरांचा रेशो जो आहे तुमचा, समजा उदाहरणामध्ये त्याचा रेशो आहे गुणोत्तरांचा दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार किती, सॉरी गुणोत्तर जे आहे दोन संख्यांचा किती आहे 4 7 आहे आणि तुम्हाला मसावी दिलेला आहे. मसावी समजा उदाहरणामध्ये तुमच्याकडे दिलेला आहे या ठिकाणी 35 दिलेला आहे. ठीक आहे, आणि काढायला सांगितलं तुम्हाला लसावी, लसावी बरोबर किती काढायला सांगितलं, तर सिंपली काय होणार लसावी बरोबर मसावी. मसावी किती आहे या ठिकाणी सांगा बरं, या ठिकाणी मसावी किती आहे तुमचा 35 बरोबर गुणिले गुणोत्तर, दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे हे गुणोत्तर किती आहे 4 7 आहे, म्हणजे या दोन्हीचा जर गुणाकार केला तर किती येणार 28 बरोबर काय होणार लसावी. या दोन्हीचा गुणाकार करा. ठीक आहे, जे काय असले ते तुमचं काय असणार आहे लसावी. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे सिंपल आहे बघा, मसावी बरोबर लसावी भागिले गुणोत्तरांचा गुणाकार, दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार. गुणोत्तर जे असणार आहे 3 5 त्या दोन्हीचा गुणाकार करा. लसावी आपल्याला या ठिकाणी दिलेलं होतं, लसावीला या ठिकाणी लसावीला आपण गुणोत्तराच्या गुणाकाराने भाग दिला म्हणजे 5 3 15 येणार या दोन्हीचा गुणाकार, म्हणजे 105 भागिले 15 या ठिकाणी किती आलं 15 7 105. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, 42 आणि 98 या संख्याचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे सिंपल. या ठिकाणी लसावी जर मसावीच्या किती पट आहे हे आपल्याला काढायचं असेल तर ह्याचं रेशो घ्या, गुणोत्तर घ्या, ह्याचा गुणोत्तराचा जो काही संक्षिप्त गुणोत्तराचा जो काही गुणाकार येईल तेच तुमचं उत्तर असणार आहे. 42 भागिले किती करा 98 करा या ठिकाणी, म्हणजे याचा अति संक्षिप्त रूप काढा. म्हणजे या ठिकाणी बघा, दोन भाग जातो, बे दोन्ही 4, या ठिकाणी परत बे 1 बे, या ठिकाणी बे 6 8 1 उरला 92 18. ठीक आहे, त्याच्यानंतर दोन्हीला पण 7 नि भाग जातो, 7 3 21 आणि 7 7 49, म्हणजे याचा अति संक्षिप्त रूप किती आलं 3 7 म्हणजे किंवा 3 भागिले 7. तर या दोन्हीचा गुणाकार घ्या म्हणजे काय असणार आहे 21 पट असणार आहे तुमचं. ठीक आहे, किती पट असणार आहे 21 पट, हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे छोटे छोटे एक्झाम्पल तुम्ही सराव करा, प्रॅक्टिस करा आणि अशाच प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत ते पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला इझिली विचारले जातात. आणि जे काही मेन आहे ती आहे तुमची प्रॅक्टिस आहे, सराव आहे. गणितासाठी अतिशय महत्वाचा असतो तो असतो सराव असतो. ठीक आहे, तर ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसतील त्या मुलांना सांगा, जे ग्रामीण भागामधील विद्यार्थी आहेत त्यांना सांगा आणि ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांचाही निश्चितच या ठिकाणी या चॅनल थ्रू फायदा होईल. ठीक आहे, ओके.